हेलो गाइस, आज श्रावण खत्म हो गया इसलिए मैं अभी मटन खा रही हूँ। हाय। मंडळी राम राम। काय चाललं तुमनं? सकाळी ना 8:30 वाजेलचे आहेत आणि आम्ही 7:30 वाजता उठीन, थोडंसं टी व्ही पाहिरन तू। आज आपल्याकडे नाशिकना पाहुणांत्या येणार आहेत। नाशिकना पाहुणांत्या म्हणजे एकदम भारी माणूस। आज मजा येईल। आज श्रावणना दुसरा दिवस म्हणजे संपी जायल श्रावण। आज मस्त मटननी भाजी, काही कोंबडीनी भाजी आणली शापुले आणि एकदम चपाली चपाली खाणीशी, काही विषय नाही। चला मग आता मंडळी वाट पाणीशी पाहुणांत्यासनी मालवी दुकानात जाण्याशी। सकाळीच ना 11 वाजेलच्यात मग मी म्हणतं कंडू आणाले, कंडू आणा चारा पाणी करी की आपला गावडा असले काही बैल असले म्हटलं तुमले खनी त्या मळामा सोड दे त्या मळामा खनी म्हटलं आपलं ते जे आपलं उळ्याना तुकड्याचे ना त्यात म्हटलं खत पसारी घ्या ते खत टाकी गेलो होतो म्हटलं आता उन्हाळी उळे टाकणं पडे आपले ते एक मोठं म्हटलं ते काम असे आपले काही विषय नाही म्हटलं भाऊ। तवशा मग आईसाहेबना आवाज होना आईसाहेब माले म्हणे की भाऊ शंभू दादाले घेवाले कोण नाही शे आज बाबांत्या बी मळामा जायलच्यात म्हणे तिकडे आणि आप्पा दादा नेमकं याले मार्केटात जायला होता टारली किसन मग शंभू दादाला घेवाले तर मालेच जाणं पडे मग निघणू मी बी गाडीवर लगेच शंभू दादाला घेवाले मग काय पण मग मी निघणू दादा हो मग येपा या आपला शेजार मकी शेत काका त्यासना त्यासना बांधपा मिरा 71 मारल्यामुळे एकदम भारी नाही एकदम स्वच्छ होई जायलचे अशा बांध जर राहणार ना ते माणूसले ते मकी कापायला बी आवडचेस पाणीमा पाणी पडेलचे रातले थोडा पाणी होता ते पाणी अजून बी संगळेलच आठे मग मी निघणू जरा असं म्हटलं चाल भाऊ शंभूला आणायला जाणं पडे पाहू म्हटलो हे आपला पाणीना बाहेरला मस्त घर आहेत या माणसं आपल्याकडे काय काम असली येतस यासनं आतनीच कांदा लागण रास आपल्याकडे नेहमी एकदम बारीक कांदा लागण करतोच बघा मंडळी ही माणसं एक नंबर माणसं शेत या आणि असे म्हणायला घेत आई आपली भाऊ बनकीच राहत भाऊ एक प्रकारने काय विषय नाही दादा सो मग निघणू मी बी सुकड्या नाला तरी रस्ता वल्ला असे त्यांना मग गाडी बी हळू 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 चालू शे मग या रस्ताच ना कामं चालू शेत मंडळी या पहाटे पाईप या पाईप टाकणार शेत वाटतं त्या पाईप आठे टाकी निघ घ्यात या बी अवघड अव एक भाऊ 90 मारी राहा ना उलटी आमारी सर ऐका मंडळी मी पोची घेऊ बघा आईचे बघा आमना शंभू दादानी शाळा पती बारी शाळा आहे बघा बघा बारी शिकाडतं बालता हुशार होऊ जायचे आमना शंभू दादा सुटणार त्या ना तू एक जण आता अहो पा मंडळी हाऊ भाऊ जो उभा शे का पिशवी किसन हाऊ आमना पप्पू दादाना चिरंजीव शे बघा हो लाना चिरंजीव शे पालता आगळा अशा बोलत ती बोलत ती ना अशा बारी आवाज काढत कधी अहो भाऊ बी पालता अवघड शे अरे आपला शंभू दादा कथा राही घ्या रे शंभू दादा आम्ही म्हणा अरे म्हणा रे शंभू दादा आय शंभू दादा तर आज आताच म्हणा भाऊ शंभू दादा आणि मालकी तर पाहिजे बापा त्याची येल चेतपची पण चंबू दादा वना ना मनाकडे डायरेक्ट मी चंबू दादा मी डायरेक्ट गाडीवर बसाडी गिरे पैत्रे भो म्हणतो तुम्ही मग काय मी फटाक कशी चंबू दादाला गिरे मग डायरेक्ट गर्दी घेऊन ना भो चंबू दादाला तर वेगळाच आनंद होईया ना घरी सण मी तो थांबा बतावते मग मी निघणू रस्ता जरी आपण किरण दादांच्या भेटणार किरण दादांच्या असं म्हणतो मित्र असले राम राम करी द्या हो किरण दादा मग मी फायनली दुकानात पोची घेऊ मित्र तिथे नेमका टेप येल होता पक्का दादांच्या बचल होता टेप रिपेअर चालू होतं पक्का दादा ना पक्का दादानी नेमकी मनी सीट सांभाळी गेली होती मी मग म्हटलं चाल द्या तुम्हाला व्हायला काम मित्र आपल्याकडे टेप टी व्ही एल ई डी रिपेरिंग त्यानंतर मोबाईल दुरुस्ती सर्व काही इलेक्ट्रॉनिक जेवढा बी स्पेअर राहतंच ते आपल्याकडे रिपेरिंग होतं दोस्त कुठलं बी काही बी गॅजेट राहू द्या आपल्याकडे रिपेअर होस मित्र हो
आपलं आटे दुकानचे आपला डिप्लोमा व्हायचे मना खास त्यानामुळे मी यांना फायदा घेसच मित्रो. ते म्हणतात ना शेतीले काहीतरी जोडधंदा पाहिजे मग आपला हा धंदा शे भाऊ म्हणावाला माल तर यांना फार सपोर्ट शे मित्रो शेती म्हटलं की शेती बी करायचा आणि दुकान बी पावायचा आणि इलेक्ट्रॉनिक गोष्ट रिपेअर करायची मजा जेगळी राहा साहित्य अनुवंची गजराज शेवट ज्यांच्या ना आता म्हणा वडीलच्या काळात रेडू रिपेअर करत म्हणे मग आता मी मोबाईल काय टी व्ही रिपेअर करत म्हटलं आणि भारी धंदा अशी आहो एकदम मस्त अशी नेमका करून फोर हो ना पाहुणा ते ही लागत पाहुणा त्या तर ही लागेल होता पाहुणा त्यासना जेवणं बी होई घ्यात मी मस्त लेट होणू पा पाहुणा त्यासनी गाडी आटे लायलचे माल थोडा उशीरच होई घ्या येवाले म्हटलं मग चला पाहुणा त्यासनासोबत थोडाशा गप्पा बिप्पा मारूत म्हणत मग नंतर जेवायचे आपलं आलं गप्पा तर आमन्या चालूच होत्यात मग दादा आणि त्या बी गेलो होतात आमना मोठा दादा आणि त्या भेट आले मग आम्ही जरा बसून मग म्हटलं चला ते गप्पा तर चालूच शे तिचं आपल्या वाल्या ज्या आहेत त्या त्याची काय हालत झाली म्हण तुमची मांगला एक रील होता तात्यान त्यास ना डावना म्हणून मी तात्यान त्यासली विचारी गे काय आलं वहिनी म्हणतो तुम्ही चला ते बहिणले भेटी घेऊत म्हणत बहीण आणि त्यासनं बी जेवण नेमकं चालू होतं जवळपास जेवण होतच म्हणत बहीण आणि त्यासनं बी जेवण होईत जायला होतं त्यासनी अभि गप्पा चालू होत्यात मस्त पैकी अजून काही नाही पुढच्या वेळेस त्यांना त्याच्यानंच पाठवायचं आहे पोऱ्या आमना गप्पासले वैतागी घ्यात पोऱ्यासनी मग काढी ना सायकल आणि दोन्ही भाऊ लटकनात मग सायकल खेळाली मग हाऊ भाऊ मुलाना मागे मोठा पुढे मग त्यासनी मग हाय मोठी गाडी लिहिलात गरक्या घालल्या मग शंभू दादा अशा बारी लटकी बसेल होता कृष्णा दादाले एकदम बारी दाखाय रांधतात ते ऐप्पा माझं खराब करू फायनली मग निघणार पाहुणा त्या पाहुणा त्यासली फोन होणार नाशिक ती मग पाहुणा त्या म्हणे आता आम्ही चालतच बराच वेळ होई घ्या पाहुणा त्यासनी काही बहिणी त्यासनी तयारी काही जावानी बाचा होतात बाचा गाडी चालाड आले पक्का माणूस शे निघणार मग त्या जवाय सराव बाबती मग मॅच होई जाते त्यातले माहिती दुनिया त्यावर चालू शे बा हो हो कसली का मग करते मी फोन तुम्हाला पाहुणा त्या निघणारच होतात ततईन मग खंडू अण्णा आणि इकी नाना त्या वनात ना खत पसारी सर सर खत पसारी जण मोकळा ना तीन चार टाकल्या टाकेल होतं पोरी आहे एकदम मस्त ना काय जाय ना पसारावून गेलं पूर्ण चोपून का लागत तुझं नाही खंडू बरोबर Thank you.
फोन करा पोचल्या मग पाहुणान त्या निघणार नाशिककडे आणि मग मला बी 2 मिनटं दुकानकडे जाणं होतं. मंडळी तुम्हाला आपला चॅनल कसं काय वाटणार, जर आवडणं होईल तर लाईक करा, सबस्क्राईब करा मंडळी, शेअर बी करा, जरा सपोर्ट करा हो मंडळी आपला चॅनल. गाडीला थोडंसं पेट्रोल टाकू म्हणतं तवशा मम्मी व्हिडिओ काढा पेट्रोल पंपवर जाताना म्हटलं. मग तवशा मग मागल्या काकून त्यासनी पाहिजे तर काकून त्या मला हशी राहीन त्यात काय करणार. दुकानात अर्धा एक तास थांबणू काय कोणी गिरायक नाही. मग मी घरी लागू, घरी लागू तर विकी नानानी आणि कंडू अण्णानी मस्त 2-4 कंच आणले होतात मळाती. त्या मग पोऱ्या म्हणे पप्पा मला बुजी द्या. मी गिदाना बुजाले माली बी बोलतं कणीच आवडत बरं का मंडळी आहे कणी बोलतं बाल जाग एकच नंबर म्हणा टायगर या टायगर असली बोलत आवडत कणी मतीनं बुजेल कणी साऊ बावली बोलत आवडत कणी. मंडळी मग आज ना ब्लॉक आपण आठे संपाडूत मस्तपैकी कनिस खाता खाता एकदम बारी पद्धत काल या मना वासरसले बलता आवडसो कनिस. चला मग बाय मंडळी.